ब्लॉग. सो गाईज, आजच्या ब्लॉगची क्लिअरिटी कशी येते हे मी नाही, तुम्ही सांगा. कारण की गाईज, मी नवीन फोन घेतला आहे ज्याचं नाव आहे वन प्लस नॉट सी टू 5G फोन. तर मित्रांनो, कशी वाटते क्लिअरिटी खरंच सांगा. आणि आत्ता वाजले जवळपास सकाळचे 10:45 मित्रांनो, आणि मला एक ऑर्डर आहे. ज्यांना माहीत नसेल, माझं एक इव्हेंटचं बिझनेस आहे. सो त्याच्यासाठी मला जायचं आहे ऑर्डरला, म्हणजे लॉन्चवर जायचं आहे. सो तिथं जातो आणि पटकन तिकडे तुम्हाला दाखवतो. सो चला मग. तर मित्रांनो, ही होती संत सावता माळी यांची पुण्यतिथीची मिरवणूक, म्हणजे एक छोटीशी. सो आत्ता गेलेली तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर होतं. ॲक्च्युली आवाज आला, मी बाहेर आलो बघितलं तर जय म्हणजे चालली होती. सो खूप छान आणि मस्त एकदम रथ तयार केले होते. तुम्ही बघितले असाल, तुम्हाला कसे वाटले कमेंट करा. आणि खूप छान वाटले. सो चला आता आपण ऑर्डरला तयारी करू ऑर्डरची. ए फ्यू मोमेंट्स लेटर गाइस, फायनली बाईक घेऊन चाललोय दादाची. कारण फोर व्हीलर काढणार होतो पण ती जास्तच रहिसी झाली असती एका व्यक्तीसाठी फोर व्हीलर काढणं. आणि ऑल ह्या फोनचा वाईड अँगल बघा कसं येतो आहे बाईकवर क्लिअरिटी. हे बघा, मोटो ब्लॉक किती सही बनेल आणि नाही करणार मी, कारण की फोन खतऱ्यात जाईल ना मग. सो गाईज, फायनली रेडी झालो आहे. आता पटकनपैकी निघतो कारण वेळ होईल, टाईम झाला आहे जवळपास 11:30. सो लेट्स गो. फायनली इव्हेंट लोकेशनवर पोहोचलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि लवकरच होईल आता त्यांची एंट्री. इव्हेंट तर झालेला आहे आणि हा ब्लर इफेक्ट ठेवू का नको कसा वाटतो कमेंट करा. कारण की जर समज मागं काही खराब जागा असेल किंवा कचरा वगैरे असेल तर असं मस्त ब्लर करायला खूप मस्त आहे आणि आपलाच फक्त फेस दिसतो. तर आता फायनली घरी चाललो आहे मित्रांनो. मी निघूया, आता टाईम झालं जवळपास 2 आले. सो फोनचा डाटा एक्सचेंज करायचा आहे, तो ती करून घेऊ आपण काम. सो लेट्स गो. आणि खूप सुंदर झाली, तुम्हाला कसं वाटलं इव्हेंट कमेंटमध्ये नक्की सांगा. लेट्स गो. एवढं तुम्हाला गाडी दाखवली आणि गाडी आता स्टार्टच होत नाही. काय झालं काय माहिती, किक ट्राय करतोय,
केकच परफेक्ट बसत नाही. ओके चलो इग्निशन तो इग्निटर ऑन होतं तरी पण चला निघूया. Two hours later. फ्रेंड्स इव्हेंटला जाऊन आलोय थोडं टायर्ड झालोय आणि तुम्हाला दाखवतो गल्ली ते ना ते बघा रांगोळी काढली. थांबा तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो बघा सगळ्यांची ते ना अशी रांगोळी काढली नगरपालिकेने. मजा करते मित्रांनो हे डास आत्ता सध्याच्या दिवसात डास खूप आहे ना डेंग्यू मलेरिया. सो असे काही टाकले आमच्या इथं काय संपली होती का काय माहिती इथं नाही आहे आणि इथून पूर्ण बघा अशी टाकलेली पावडर डेंग डासांची. सो चांगली गोष्ट आहे डास येणार नाही. आणि आत्ता टायमिंग झालं आहे जवळपास 3 वाजत आले ऊन पण खूप आहे पाऊस गेलेला आहे चांगली गोष्ट आहे. सो पटकन थोडासा आराम करू अभ्यास करू आणि मग जाऊ चला. सो गाईज आत्ता वाजले रात्रीचे जवळपास 7 वाजलेले म्हणजे संध्याकाळचे 7 वाजलेले मित्रांनो आणि माझे फ्रेंड्स आले. सो यांना घरी यांच्या चिकन घ्यायचे आज गटरी ना म्हणजे जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी आज आहे आणि म्हणजे जे तलीराम असतील त्यांच्यासाठी पण आज आहे. सो आज म्हणजे सेलिब्रेट करून घेतील त्याच्यानंतर श्रावण लागेल म्हणून खाता नाही येणार. सो आपण चाल दिवे धुवायचे आमोश राहील. सो त्याची पूजा मी तुम्हाला दाखवेल कसं असतं काय सो घर स्वच्छ करायचं असतं त्याच्यानंतर बल्ब फॅन वगैरे सर्व असतं. सो जाऊया पटकन आहे का आज दबा के खा लेना फिर कल से नहीं मिलेगा. सो गाईज ह्या व्लॉगला आपण इथंच एंड करूया. आजचा दिवस थोडा सिम्पल होता आणि बस जो मोबाईलचा डेडिकेटेड व्हिडिओ आहे तो बाकीचे लवकर चॅनलवर येऊन जाईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा खाली कमेंट करा व्हिडिओ कशी वाटली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.